बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सुहासिनी देशमुख. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या दिनमुद्रा या विशेष सत्रात आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करते. आज दिनांक 1 मे, आज महाराष्ट्र दिन, सोबतच कामगार दिन. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात. विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. म्हणूनच महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरणसुद्धा या दिवशी केले जाते. 21 नोव्हेंबर 1956 या दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते, कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले, त्यामुळे मराठी माणसे चिडलेली होती. सर्वत्र छोट्या मोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संघटनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन समोरील चौकात येण्याचे नियोजन झाले होते. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलीस ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला, मात्र आढळ सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर 1965 त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. 1 मे हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे. पहिलं कारण जे आत्ताच आपण जाणून घेतलं तो महाराष्ट्र दिन, आणि दुसरं कारण म्हणजे या दिवसाला आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून आजच्याच दिवशी जगभर मान्यता मिळाली आहे. पण बऱ्याच जणांना कामगार दिनांबद्दल फार काही माहिती असतेच असे नाही, त्यामुळे आज आपण याबद्दलही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 17व्या शतकाच्या मध्यापासून सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीने युरोपमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती, पण त्याचबरोबर नवीन समस्या पण निर्माण झाल्या होत्या. त्यातीलच एक समस्या होती कामगारांची. औद्योगिक क्रांतीपासून कामगारांच्या शोषणाला, पिळवणुकीला सुरुवात झाली. त्यावेळी कामाचे तास हे तब्बल 15 तास होते. कामगारांचं जीवन हालाकीचं होतं. त्यांना त्यांच्या मेहनतीच्या मोबदल्यात योग्य तो पगार मिळत नसे. कामगारांच्या अशा परिस्थितीतूनच पुढे जगाचा इतिहास बदलला गेला. कामगारांची पहिली मागणी होती 8 तासांच्या कामाची. पुढे या चळवळीलाही 8 आवर्स डे या नावाने ओळखलं जाऊ लागलं. अशी पहिली मोठी चळवळ उभी राहिली ऑस्ट्रेलियामध्ये. 21 एप्रिल 1856 रोजी दीर्घकालीन लढ्यानंतर ऑस्ट्रेलियन कामगारांना त्यांचा हक्क मिळाला, तेव्हापासून ऑस्ट्रेलियामध्ये 21 एप्रिल हा त्यांचा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. ऑस्ट्रेलियामध्ये जे घडलं त्यापासून धडे घेत 1 मे 1886 रोजी अमेरिकेतल्या कामगार संघटनांनी कामासाठी 8 तासांची मागणी केली. मागणी पाठोपाठ संप आणि मोठमोठ्या प्रमाणात मोर्चेसुद्धा निघाले.
शिकागोमधल्या आंदोलनात पोलिसांमुळे 6 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला। या घटनेने कामगारांच्या मनातला राग आणखीनच वाढला गेला। याचा बदला घेण्यासाठी पोलिसांवर बॉम्ब फेकण्यात आले। 7 पोलीस आणि 4 नागरिकांचा यात मृत्यू झाला। याला जबाबदार म्हणून 8 लोकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली। या फाशीने त्यावेळी जगभर संतापाची लाट उसळली होती, कारण असं म्हणतात की या 8 जणांपैकी एकानेही तो बॉम्ब हल्ला केलेला नव्हता। अशा प्रकारे या रक्तरंजित आंदोलनानंतर 1980 1 मे रोजीच कामगारांचं आंदोलन यशस्वी झालं। योग्य पगार, चांगली वागणूक, पगारी सुट्टी आणि 8 तास काम या मागण्या मान्य झाल्या। तेव्हापासून अमेरिकेत हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो आणि या दिवसाला मे दिन असं पण म्हटलं जातं। भारतात कामगार दिनाची पाळेमुळे 1923 मागे जातात। भारतातल्या लेबर किसान पार्टीने 1 मे 1923 रोजी पहिल्यांदा कामगार दिन साजरा केला होता। याच वेळी भारतात पहिल्यांदा लाल झेंडा कामगार दिनाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरण्यात आला। तर मंडळी, अशा प्रकारे 1 मे या दिवसाला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून मान्यता मिळाली आहे। आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। तोपर्यंत या सदरात इथेच थांबूयात। बघत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। धन्यवाद। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन